तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण जी भयकथा बघणार असो ती भयकथा ऐकून तुमका चांगलो धक्को बसणार असा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया या भयकथेक. अलार्मच्या आवाजान विकीची झोप मोड झाली. एकतर एका झोप म्हणजे जीव की प्राण. तुमका थोडक्यात सांगायचं असात तर विकी इज इक्वल टू झोप आणि झोप इज इक्वल टू विकी. याच कायचं समीकरण त्याका परफेक्ट लागू पडायचा. मग विकी कसोबसो जागो झालो आणि मग त्यांनी 10 मिनटं अजून झोपावा या उद्देशान तो परत बेडवर झोपलो. तेवढ्यात त्या फोनच्या आवाजान त्याका परत जाग आली. तो फोन त्याच्या जीवलग मित्राचा होतो. त्याचं नाव होता धीरज. धीरजने त्याका मिस कॉल दिलेलो होतो. धीरज जेव्हा मिस कॉल द्यायचो तेव्हा तो आपल्या घराकडनं बाहेर पडायचो. त्यामुळे विकीच्या मनात नसतानासुद्धा तो पटकन उठून तयार झालो. धीरज विकीचो शाळेपासूनचो मित्र. ते दोघवले जीवलग मित्र होते. आजपर्यंतची एकमेकांची सुखादुःखा दोघांनी वाटून घेतलेली होती. एकत्र कॉलेज संपवून विकी आणि धीरज दोघवले एका ठिकाणी काम करायचे. ते एका कॉल सेंटरमध्ये कामाक होते. नवीन नोकरी लागलेले विकी आणि धीरज रोज धीरजच्या बाईकने ऑफिस का जायचे. त्यामुळे ते दोघवले कामाचे शिफ्टसुद्धा सारखेच घ्यायचे. आजपासून त्यांची नाईट शिफ्ट सुरू होणार होती. तसं होय झोपेचा खोबरा करून विकी धीरजची वाट बघत रूममध्ये बसलो होतो. जेवण तर 10 वाजताच झालेला होता म्हणून तो टाइमपास करत बसलो होतो. टाइमपास करता करता त्याका परत झोप येऊक लागली होती. आज सुट्टी टाकू काय असं मनात त्याचे विचारसुद्धा इलो होतो. मग त्याच्या डोळ्यासमोर पेंडिंग वर्क दिसला. मग त्याने म्हटल्यान मरांदे जाऊया. रात्रीचे 12:30 वाजत इले होते आणि 1 वाजता रिपोर्टिंग होता. खय रवलोय धीरज असा मनातल्या मनात पुटपुटत विकीन धीरजका परत कॉल लावल्या. तेवढ्यात बाहेरसून हॉर्नचो आवाज इलो. धीरज विकीच्या घराखाली बाईक घेऊन इलो होतो. मग विकीन लगेच आपले मोबाईल घेतल्यान आणि घराक लॉकबिक करून तो विकीच्या गाडीवर येऊन बसलो आणि म्हणालो चल भाऊ असं म्हणत त्याने विकीच्या खांद्यावर हात ठेवल्या. मग धीरजने आपली बाईक सुरू केल्या आणि जसे ते थैन्या जातात तेवढ्यात बाजूचा एक काळो कुत्रो जोरजोरात त्यांच्यावर भुंकाक लागलो. असा वाटत होता की तो काहीतरी यांका सांगूचा प्रयत्न करता. तो कुत्रो विकीच्या खूप ओळखीचा होतो. तो नेहमी त्याका खाऊक पिऊक घालायचो पण त्या कुत्र्याची वागणूक आज काहीतरी वेगळीच वाटत होती. मग विकी धीरजका म्हणालो चल भाऊ चल आपल्या उशीर होता. मग धीरज परत भानावर इलो आणि त्यांनी परत आपली गाडी चालू करून ते निघाक लागले. जसे ते तैना निघतं तसं तो काळो कुत्रो भुंकत भुंकत त्यांच्या पाठीत लागलो. अरे पळव पळव जोरात बाईक पळव असं म्हणत मागे बसलेलो विकी जोरात आरडलो. मग धीरजने सुद्धा आपली बाईक जोरात पळवले आणि मग त्यांनी त्या कुत्र्या खूप मागे टाकल्यानी आणि ते बरेचसे पुढे गेले होते. 12:30 होऊन गेले होते. रस्त्यावर भयंकर काळोख पसरलो होतो. वातावरणसुद्धा एकदम थंडगार झाला होता. पावसाळ्यानंतरचे सप्टेंबरचे अखेरचे ते दिवस होते. विकी मात्र अजून त्या कुत्र्याच्या विचित्र वागणुकीमुळे विचारात पडलो होतो. मग काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांका एक जंगली भाग गावलो. त्या भागात खूप गारटो असायचो पण आज मात्र खूपच उलटा होता. ते बाईकवरनं त्या भागात पोहोचले तेव्हा ते अजिबात गारटो नाही होतो आणि त्या कमलेची शांततासुद्धा पसरली होती. मोठमोठ्या झाडांची सावलीसुद्धा खूप विचित्र दिसत होती. थोडंफार उजेड होतो तो म्हणजे रस्त्यावरच्या लाईटींचो. धीरज मात्र हळूहळू गाडी सांभाळत चालवत होतो. त्या दोघवल्यांका थंय जरा विचित्रच वाटत होता. थंय कसलोच वारो नाही आणि कसलोच आवाज नाही. सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती आणि एक गाडीसुद्धा काही दिसत नाही होती. अक्षरशः झाडाची पानंसुद्धा हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊन बसली होती. एवढी ते भयंकर शांतता होती आणि एवढी शांतता तिने आज पहिल्यांदाच बघितलेली होती. आता दोघवल्यांका चांगलीच भीती वाटूक लागली होती पण ते एकमेकांका कायच बोलत नाही होते. ते सुद्धा गप्प बसान बाईकवर बसान चालले होते. कसे बसे तो रस्तो संपवून ते ऑफिसच्या इमारतीच्या बाहेर येऊन पोहोचले. त्या इमारतीच्या बाजूकच एक स्मशान होता. धीरजचं लक्ष त्या स्मशानाकडे गेला. तेवढ्यात विकी म्हणालो धीरज आज जरा विचित्रच वाटता ना. सगळ्यात आधी तो काळू कुत्रो आणि त्या रस्त्यावरचं सामसूम वातावरण. मग धीरजने त्यावर आपली मान हलवल्या आणि म्हणालो अरे आज वॉचमन काही दिसणार नाही तो.
रोज गेट जवळ तर बसता, आज खंय गेलो? मग त्यावर विकी म्हणालो, काय माहिती खंय गेलो, खैतरी गेलो असत, चला आपण गाडी पार्क करूया. मग धीरज पार्किंगसाठी जागा शोधूक लागलो. पण त्या दिवशी काय झाला देवाकच माहिती, आम्ही सारखे सारखे फिरान फिरान त्याच जागेवर येत होतो. असं 4-5 वेळा झाल्यानंतर वैतागून धीरजने थंच गाडी पार्क केलं आणि तो म्हणालो, चल विकी आपल्या खूप उशीर होता, असेच फिरत राहलो तर आपला काय खरा नाही. असं म्हणून तो विकीक ऑफिसच्या इमारतीत घेऊन गेलो. त्यांचा तो ऑफिस 7 मजल्यावर होता, त्यामुळे त्यांनी लिफ्टसमोर जाऊन धीरजने बटन दाबले. पण काय केलं, लिफ्ट काय खाली येत नाही होती. मग त्या दोघांनी 10-15 वेळा बटन दाबल्याने तेव्हा ती कधी लिफ्ट खाली येईली. पण त्यांचा काय दुर्भाग्य होता की ती लिफ्ट उघडतच नाही होती, म्हणून मग ते बाजूच्या लिफ्टने जाऊचो प्रयत्न करूक लागले. पण ती सुद्धा लिफ्ट गुरगुर असं आवाज येऊन बंद पडली, ती काय खाली येली नाही. लेट मार्क पडतलो आणि त्यावर बॉसचे शिवेसुद्धा खाऊचे लागतले, म्हणून मग त्यांनी पायऱ्यानेच जाऊचं ठरवल्याने. पण त्यांका त्यावेळी पहिलं अनुभव इलो, जेव्हा ते पायरे चढत चढत वर जायत होते तेव्हा असं त्यांका वाटत होता की कोणतरी मागसून त्यांचे पाय खेचतं. तसं विकी धीरज का म्हणालो, अरे माका असं वाटतं की कोणतरी आपले पाय मागसून वळता. त्यावर धीरजसुद्धा म्हणालो, होय माका सुद्धा असं अनुभव येता, पण माका वाटला की माकाच बास होतं. ते दोघवले चांगलेच घामागुम झाले होते. मग ते कसे बसे 5व्या मजल्यावर येऊन पोचले, तसे 5व्या मजल्याच्या पॅसेजमधले बल्ब आपणच फुटले. अक्षरशः त्या बल्बचे काची त्यांच्या अंगावर उडले आणि सगळीकडे किनाट काळोख पसरलो. विकी चांगलंच घाबरलो आणि तो जोरात ओरडलो. मग धीरजने कसाबसा स्वतःक सावरत त्यांनी मोबाईलची टॉर्च ऑन केल्या. मग धीरज विकीची विचारपूस करूक लागलो. विकी ठीक असल्याचं समजताच ते दोघोले पायऱ्यांच्या दिशेने धावक लागले. ते दोघोले धापा टाकत टाकत ऑफिसच्या दारापर्यंत येऊन पोचले आणि मग ते भिंतीक टेकान मोठमोठ्या श्वास घेऊक लागले. जो काय प्रकार तर चालू होतो तो दोघांच्या कल्पनेच्या पलीकडचं होतो. पण त्याच्यानंतर त्यांच्यासोबत जी काही गोष्ट घडणार होती त्या गोष्टीचं त्यांका अजिबात हसबास नाही होतो. कारण जेव्हा ते ऑफिसच्या आत शिरले तेव्हा त्यांचं ऑफिस पूर्ण सामसूम होता. ऑफिसच्या काउंटरवर कोण नाही, आतली लोक सगळी गायब झाली होती आणि सुपरवायझरची केबिन सत्ता उघडी होती. त्या सगळं दृश्य बघून धीरज चांगलं चक्रावून गेलो. मग विकीन त्याका कसाबसा सावरल्यान आणि त्याका तो ऑफिसच्या रेस्टरूममध्ये घेऊन गेलो आणि त्याका थोडा पाणी वगैरे दिल्यान. तेव्हा धीरज का वायसा बरा वाटला. मग काही वेळानं धीरज का वॉशरूममध्ये जाऊचा होता, म्हणून मग ते दोघवले वॉशरूमच्या दिशेने जाऊक लागले. पण जेव्हा ते वॉशरूममध्ये गेले तेव्हा त्यांका तर विचित्रच अनुभविलो. वॉशरूमचे नळ आपोआप बंद चालू होऊक लागले होते. त्या भयंकर दृश्य बघून आपल्या डोक्या गच्च पकडल्यान आणि तो जागच्या जागी खालीच बसलो. मग विकीन त्याका कसाबसा उठवल्यान आणि त्याका वडत वडत रेस्टरूममध्ये घेऊन इलो. तेवढ्यात एक थंड हवेची झुळूक इली आणि त्यांच्या कानावर एक आवाज इलो. कोणतरी मोठमोठ्यान घोगऱ्या आवाजात हसत होता. त्यावर विकी जोरात ओरडलो, कोण असतो, समोर ये, हिंमत असात तर समोर ये. मग काय, वातावरणात एकदम काया पलट झाली. अचानक एक पांढरं डूर एक मानवी आकार धारण करूक लागलो आणि तो हवेच्या वेगान त्यांच्या अवतीभोवती फिराक लागलो आणि जोरजोरात हसण्याचा आवाज सुद्धा येऊक लागलो. त्या दोघांका त्या सगळं काय घडतं त्याच काय समजत नाही होता. तशी ती पांढरी आकृती त्यांच्या एकदम जवळ येली आणि जशी ती यांच्या जवळ येता तसे हे दोघवले विजेच्या वेगान मागे उडावले गेले. या सगळा काही क्षणार्धातच घडला होता, त्यामुळे त्यांकाव काय समजला नाही. तशी ती आकृती जोर जोरात हसक लागली. आणि ती बोलक लागली, काय असं तुमच्याकडे, तुम्ही काय घातलं, पटपट काढा आणि फेकून द्या. असं म्हणत ती पांढरी आकृती आपले हात पाय जमिनीवर आपटता असा काहीतरी दृश्य दिसत होता. पण त्या सगळा दृश्य अस्पष्ट असल्यामुळे नक्की काय घडतं त्याच काय समजत नाही होता. विकीक त्याच्यावर ना काहीतरी समाधला. मग विकीन ताबडतोब धीरजचो हात पकडल्यान आणि ते का त्यानं तो बाहेर आणूक लागलो. ते वॉशरूमच्या दारापर्यंत पोचले होते. तेवढ्यात त्यांच्या दोघांच्या कानासून एक शब्द आरपार गेलो आणि ते भयानक शब्द असे होते, याबद्दल कोणाला तू काय बोललास तर तुम्ही संपला. ते शब्द ऐकून त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. मग कसाबसा ते दोघोले सावरले आणि दोघांच्या हात घट्ट पकडून ते वॉशरूमच्या बाहेर पडाक लागले. मग त्यांनी कसोबसं वॉशरूमचा दरवाजा उघडल्याने आणि जसे ते बाहेर येऊन बघतं
तर ऑफिसमधले सगळे कर्मचारी आपापल्या जागेवर बसले होते आणि आपापलं काम करत होते. त्या दृश्य बघून यांका काय समजलंच नाही की मगाशी आपण जा काय बघलो तो भास होतो की खरा होता. मग ते दोघवले अजिबात विचार न करता आपापल्या जागेवर जाऊन बसले. ते दोघांका त्यांच्यासोबत काय घडतं त्याच काय समजत नाही होता. मग विकीन आपल्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ गळ्यासून काढल्यान आणि त्याचे मनोमन आभार मानल्यान. मग त्यांनी धीरजका पाणी दिल्यान. मग ते दोघवले थोडेसे शांत झाले. मग धीरज म्हणाक लागलो, विकी ती पांढरी आकरू. तेवढ्यात विकीन त्याका थांबवल्यान आणि म्हणालो, काय बोला नको. त्याचं शेवटचं वाक्य आठवतं ना, याबद्दल कोणाक काही सांगितलास तर संपलास. तिची ती वाक्य आठवून धीरज सुद्धा शांत झालो. ह्या सगळ्या गोंधळात 2 वाजत दिले होते. 2-3 वाजेपर्यंत दोघांनी थोडासा काम केल्याने पण त्यांचं काय कामात लक्ष लागत नाही होतो. तो भास होतो की आभास, ता सत्य होता की खोटा, काहीच पत्तो लागत नाही होतो. आपण आता ऑफिसमध्ये काम करतो तर खरा की मगासारखा सगळा घडता. दोघवले याच्या विचारानं चांगलेच गोंधळून गेले होते. तेव्हा 3 वाजता त्यांचं ब्रेक झालो. मग धीरज का चहा पिऊसं वाटलो पण विकी काय तयार नाही होतो. मग धीरजने त्याका कसा बसा राजी केल्यान. मग ते दोघवले लिफ्टने खाली गेले आणि ऑफिसच्या खालच्या चहाच्या टपरीवर चहा पिऊक लागले. मग चहा पिऊन झाल्यावर त्यांका जरा फ्रेश वाटला. मग फ्रेश वगैरे झाल्यानंतर ते परत ऑफिसमध्ये येऊक निघाले. वर येताना ते एका लिफ्टमध्ये गेले. लिफ्टमध्ये जाताना त्यांका जरा भीती वाटतच होती पण त्यांनी कसाबसा सावरल्याने आणि ते लिफ्टमध्ये शिरले. जशी लिफ्ट सुरू होता तसा त्यांनी आपले हात घट्ट पकडल्याने. जशी लिफ्ट वर जाता तशी अचानक लाईट बंद चालू होऊक लागली आणि काही क्षण अर्धातच लिफ्टमधून कसलो तरी आवाज येऊक लागलो आणि ती एका ठिकाणी बंद पडली आणि तोच हसण्याचा आवाज परत येऊक लागलो. ते दोघवले चांगलेच घाबरले. तसं बघता बघता धीरज का जोरात फटको बसलो आणि तो एका लिफ्टच्या कोपऱ्यात उडवलो गेलो आणि तो धाडकन लिफ्टच्या कोपऱ्या कापटान खाली बसलो. विकीच्या डोळ्यात देखतच हे सगळं प्रकार घडलो होतो. तसं ते का चाटकन आठवला. मग ते निलगेच आपल्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ धीरजच्या गळ्यात घातल्या आणि तो जोरात बोललो, माझ्या मित्राच्या केसाक सुद्धा धक्को लावू देणार नाही मी. तुका जा काय करूचा असा आता माझ्यासोबत कर. तेवढ्यात विकीक जोरात फटको बसलो आणि तो सुद्धा एका लिफ्टच्या कोपऱ्यात जाऊन पडलो. तसा धीरजने आपल्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ गळ्यासून बाहेर काढल्या आणि त्यांनी एका रुद्राक्षाचा टॉक विकीक धरूक सांगल्या आणि दुसरा टॉक त्यांनी स्वतः पकडल्या आणि तो म्हणालो, आपण दोघांनीही माळ पकडूया, आपल्या काय नाही होचा. जेव्हा त्या दोघांनी मिळून ते रुद्राक्षाची माळ आपल्या हातात धरल्यानी तेव्हा ते सगळे प्रकार थांबले आणि आपणच लिफ्ट सुरू झाली आणि हळूवार ती 7व्या फ्लोअरवर जाऊन थांबली. पण काय केलं तर लिफ्टचं दार उघडतच नाही होता. तसा त्यांका लिफ्टच्या समोरच्या बाजूक एक प्रतिबिंब दिसला. ती एक पांढरी आणि काळी आकृती होती आणि ती यांच्याकडे रागान बघत होती. पण त्यांनी काय केलं आपल्या हातातली रुद्राक्षाची माळ अजिबात सोडूक नाही. त्या दोघांनी घट्ट ती माळ पकडून ठेवल्याने आणि जी आकृती त्यांका वॉशरूममध्ये दिसली होती अगदी तीच ती आकृती होती आणि ती त्यांका वेगवेगळे नखरे करून दाखवित होती. कधी हसत होती तर कधी जोर जोरात रडत होती आणि बघता बघता ती वेगवेगळा रूप धारण करून दाखवित होती. पण या दोघांनी अजिबात न घाबरता रुद्राक्षाची माळ काय हातासून सोडूक नाही. ते ती माळ पकडून घट्ट उभे राहिले आणि त्यांनी एकमेकांची साथ शेवटपर्यंत सोडूक नाही. त्यासमोरच्या आकृतीत कळला की हे काय माका घाबरत नाहीत. त्यामुळे ती अजूनच रागावली आणि ती अक्षरशः त्यांच्यावर वार करूक लागली. कधी ती विकीवर वार करायची तर कधी धीरजवर. पण त्या दोघांनी काय केलं रुद्राक्षाची माळ आपल्या हातातून सोडूक नाही. ते खंबीरपणे दोघवले उभे राहिले. त्या दोघांकाव चांगली दुखापत झाली होती पण त्यांनी शेवटपर्यंत हार मानूक नाही. ते लढत राहिले. जेव्हा त्या आकृतीक समजला की हे हार मानूचे नाय तेव्हा अखेरीस त्या आकृतीन माघार घेतल्यान. तेव्हा त्या लिफ्टचा दार अचानक उघडला आणि अचानक त्यांका दोघांकाव मागसून जोरात धक्को बसलो आणि ते लिफ्टच्या बाहेर जोरात पडले गेले. मग ते कसे बसे सावरत सावरत उभे राहिले आणि जसे ते उभे राहत तेवढ्यात त्यांच्या कानावर काही वाक्य पडली. त्या आवाजाची तीव्रता एवढी भयंकर आणि क्रूर वाटत होती की विचारूत नको. ती वाक्य ऐकून त्या दोघांका चांगलंच घाम फुटलो कारण ती जी भयंकर आकृती होती ती त्यांका मागसून बोलली, या जर कोणाक सांगशाल तर तुम्ही तुमचे प्राण गमावून बसाल. त्यानंतर ते धावत धावत आपल्या ऑफिसमध्ये गेले आणि आपापल्या टेबलावर जाऊन बसले. त्यानंतर काय त्यांची काम करण्याची अजिबात इच्छा नाही होती. ते चांगलेच घामागुम झाले होते. नंतर कशेबशी सकाळ झाली आणि मग ते सकाळी आपापल्या घराकडे गेले. त्यानंतर काय त्या विषयाबद्दल त्यांनी कधीच एकमेकांशी चर्चा करूक नाही आणि त्या दिवसापासून त्यांनी परत काय त्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवूक नाही.
मंडळी आज पुरतं एवढंच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंट मध्ये नक्की कळवा. तुमका जरी गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळीवेगळी भूताची गोष्ट घेऊन पुढच्या भागात.